पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त 600 किलोच्या स्फोटकांनी पाडला. राडारोडा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. नवी मुंबईत 4 मजली इमारत कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. निकृष्ट बांधकामामुळे इमारत कोसळल्याचा आरोप. उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये भाविकांच्या ट्रॅक्टरचा अपघात. 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. इंडोनेशियात फुटबॉल मॅच दरम्यान स्टेडियममध्ये मृत्यूचा थरार. दोन्ही टीमचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले. 127 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी. एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रासह अन्य राज्यातही ताकद वाढवण्याचा प्रयत्न. शिंदे गटाच्या मंत्र्यांना मिळणार अन्य राज्यांचं प्रभारीपद. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन इतर राज्यांमध्ये शिरकाव. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान तर हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. गुवाहाटीमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत T20 सामना. सिरीज जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.